महाराज कुठे कुठे घेऊन जाणार आहेत आम्हाला? आम्ही तुम्हाला ते सरप्राईज आहे. काय याच्यात काहीच लिहिलं नाहीये, हे सरप्राईज होत. आम्ही खूप प्रयत्न केला पण आम्हाला असं कळलं की आमच्या राणी साहेबांसमोर प्रत्येक गोष्ट फारच लहान आहे, म्हणून आम्ही प्रयत्न सोडून दिला. अंजलीच्या विरुद्ध कारस्थान करत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. आपण उगाच आपलीच एनर्जी वाया घालवू. ए बाई, आता तूच जर असं बोलायला लागलीस तर मग काय? काकू जरा विचार करा, एकदा का श्री बरा झाला ना तो अंजलीला विसरून जाईल आणि आपलं काम तर तसंही होईल. मग तो बरा होईपर्यंत अंजलीशी चांगलं वागण्याचं नाटक करण्यात हरकत काय? हा तू म्हणतेस ते पण बरोबर आहे ग. हो पण हे आता लक्षात ठेवा म्हणजे झालं. हो एकदा का श्री बरा झाला ना की तू येशील ना या घरात माझी सून बनून. तू इथे काय करतेस? तुला सांगितलं होतं ना मी, तुझी हिम्मतच कशी झाली इथे यायची? मी बोललं रे. तुम्ही मध्ये बोलू नका, तुमचा काही संबंध नाही. इथे कोण येणार कोण जाणार हे मी नक्की करणार, तुम्ही नाही. कळलं ना? चल. अरे एक मिनिट, माझं ऐकून तरी घे. माझं ऐकून घे, तू बाहेर चल. चल तू बाहेर. श्री अरे मी काय चाललंय हे ठिकाण, माझं ऐकून तरी घे तू. श्री पद्मजा, पद्मजा आय एम सॉरी. हे बघ तुला लागलं तर नाही ना, ऐक ना पद्मजा, सगळं तुझ्यामुळे झालंय आणि तू पण कशाला मध्ये पडतेस? नवीन रेकॉर्ड 500 रुपये. अग ते तो आपण आलोय कुठे आणि मग काय झालं? 500 रुपये द्यायलाच पाहिजेत. देतो माझी आई, चल आधी. श्री अरे डॉक्टर येणार आहे. डॉक्टर कशाला पाहिजे आता आणि माझा काय संबंध? अरे कालच रात्री याच्यावरती बोलणं झालं ना आपलं. काय काय बोलणं झालं आपलं? श्री असं काय करतोयस तू? काल रात्री आपलं काय बोलणं झालं? श्री हे बघ, आता उगाच मला जाऊ द्यायचं नाही म्हणून तू असं मला पटवून देतेस. माझ्यासाठी एवढंही नाही करणार आहेस तू? पद्मजा, ही डॉक्टर तन्वी पुरोहित. ही डॉक्टर हे काय इलाज करणार? हिचाच इलाज करावा लागेल. तू काय करतोस? आमची पेढी आहे. गुड. कुठे? ग्रँड रोडला. आणि ही बायको? हो. नाईस. किती दिवस झाले लग्नाला? 8 महिने. अजूनही बायकोवर प्रेम करतोस? हा काय फालतू प्रश्न आहे. तुम्हाला माझ्याबद्दल काही माहिती नाही आणि तुम्ही काय माझी ट्रीटमेंट करणार? ट्रीटमेंट? हा कसली ट्रीटमेंट? तू आजारी आहेस.